जळगाव जामोद नगर परिषद सभागृहात आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी लॉकडाऊनच्या 9 दिवसानंतरच्या परिस्थितीचा आढावा उपविभागीय अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकारी यांच्याकडून घेतला. या प्रसंगी शहराच्या अडचणी समजून घेत काही सूचना त्यांना केल्या. त्यामध्ये दूध वितरित करणाऱ्यांना सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 8 अशी वेळ निश्चित करून देण्यात आली. यानंतर जळगाव जामोद येथे करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जळगाव जामोद मतदारसंघातील गोरगरीब मजूर शेतमजूर आणि गरजू जनतेच्या अनुषंगाने हा विषय महत्वाचा असून अशा अडचणींच्या काळात त्यांना छोटीशी मदत म्हणून शिवभोजन केंद्र चालकांनी या गरजूंना ही थाळी लॉकडाऊनच्या पूर्ण काळाकरिता मोफत द्यावी, त्याकरिता लागणारा संपूर्ण खर्च मी देईल अशी घोषणा केली आणि त्याबाबतचे स्वयंस्पष्ट पत्र उपविभागीय अधिकारी यांना देऊन तसे सूचना जळगाव संग्रामपूर आणि शेगाव येथील शिवभोजन केंद्र चालकांना देण्यात यावे असे कळविले. त्यामुळे गरीब व गरजू लोकांना या शिवभोजन थाळीचा आधार काही दिवस मिळणार आहे. त्याचबरोबर खरोखर गरजूंनाच याचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी डॉक्टर संजय कुटे यांनी केले. याप्रसंगी शिवभोजन केंद्राचे चालक किशोर वाघ, त्यांचे सहकारी व सर्व अधिकारी उपस्थित होते. तसेच बैठकीला नगराध्यक्ष सुसीमा कैलास डोबे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक सुनील जाधव, मुख्य अधिकारी डॉक्टर आशिष बोबडे, नायब तहसीलदार सोले साहेब, पुरवठा अधिकारी पारसकर साहेब, नगरसेवक मांगीलाल भंसाली, शैलेश बोराडे, आशिष सारसर, निलेश शर्मा, तर कैलास डोबे, शरद खवने, अरुण खिरोडकर, अनिल कपले, रमेश कुतळकर, सचिन भाकरे, सुरेश इंगळे आदी उपस्थित होते. ते 5 रुपये जे आपण हे केले ना, ते मी देणार आहे. त्यामुळे कोणाकडून घ्यायचे नाही, आपण मोफतच आहे. आपण मोफतच आहे, पैसे मी पाठवून दिले. आणि आपण हा तेवढे 5 रुपये मोफत करून तुम्ही एमसी न्यूज करीत आरशी इकबाल जळगाव.